नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व या बेकर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला शिकूयामध्ये आपले मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दहावीच्या चौथ्या कवितेचा स्वाध्याय पाहणार आहोत तर चला सुरू करूया कविता चौथी उत्तम लक्षण स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक आकृत्या पूर्ण करा अ संत रामदास यांनी विचार करायला सांगितलेल्या गोष्टी एक अपकिर्ती सांडावी दोन सत्कीर्ती वाढवावी व तीन सत्याची वाट दृढ धरावी आ कधीही करू नयेत अशा गोष्टी एक पुण्यमार्ग सोडू नये दोन पैस किंवा होड लावू नये तीन कुणावरही आपले ओझे लादू नये व चार असत्याचा अभिमान बाळगू नये ई तुमच्यातील प्रत्येकी तीन गुण आणि तीन दोष शोधून लिहा गुण एक मी रोज व्यायाम करतो दोन मी खोटे बोलत नाही व तीन मी आईला कामात मदत करतो दोष एक मला चटकन राग येतो दोन मी ताटात अन्न टाकतो व तीन माझे अक्षर चांगले नाही प्रश्न क्रमांक दोन खालील व्यक्तींशी कसे वागावे असे संत रामदास म्हणतात अ तोंडाळ तोंडाळांशी भांडू नये आ संत संत संगत खंडू नये प्रश्न क्रमांक तीन खालील गोष्टींबाबत कोणती दक्षता घ्यावी ते लिहा गोष्ट व दक्षता एक आळस आळसात सुख मानू नये दोन परपीडा परपीडा करू नये तीन सत्यमार्ग सत्यमार्ग सोडू नये प्रश्न क्रमांक चार सौंदर्य अ पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दात लिहा जनी आर्जव तोडू नये पापद्रव्य जोडू नये पुण्यमार्ग सोडू नये कदा काड़ी? उत्तर आशय सौंदर्य उत्तम लक्षण या श्री दासबोधातील एका समासामध्ये समर्थ रामदासांनी गुणसंपन्न आदर्श व्यक्तींची महत्त्वाची लक्षणे सांगितलेली आहेत त्यापैकी उपरोक्त ओळीमध्ये तीन लक्षणांचा उहापोह केला आहे काव्यसौंदर्य समाजात वावरताना व्यक्तीने कोणते आचरण करावे हे सांगताना संत रामदास म्हणतात लोकांचे मन मोडू नये लोकांनी केलेली विनंती धुडकावू नये उलट जनभावनांचा आदर करावा तसेच वाईट मार्गाने संपत्ती साठवू नये अशी संपत्ती हे पापाचे धन असते म्हणून सच्चिल मार्गाने जीवन व्यतीत करावे पुण्यमार्ग आचारावा कधीही पुण्यमार्गाने जाण्याचे सोडू नये भाषिक वैशिष्ट्ये वरील ओवीमध्ये जनांसाठी खूप सुगम निरूपण केले आहे तोडू नये जोडू नये सोडू नये अशा सोप्या यमकांद्वारे संदेशामध्ये आवाहकता आली आहे ओवीछंदाला साजेशी सुबोध भाषा वापरल्यामुळे जनमानसावर तत्व ठसवणे सुलभ झाले आहे पापद्रव्य व पुण्यमार्ग यातील विरोधाभास ठळकपणे उठून दिसतो ओवीमध्ये प्रासादिकता हा गुण आढळतो आ सभेमध्ये लाजू नये बाष्काळपणे बोलू नये या ओळीतील विचार स्पष्ट करा उत्तर उत्तम लक्षण या कवितेमध्ये संत रामदास यांनी आदर्श गुणसंपन्न व्यक्तींची लक्षणे समजावून सांगितली आहेत त्यापैकी एक लक्षण उपरोक्त चरणामध्ये मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे समाजामध्ये तो नित्य वावरत असतो समूहामध्ये आदर्श व्यक्तीचे वर्तन कसे असावे हे सांगताना संत रामदास म्हणतात सभेमध्ये वावरताना आपले मत मांडताना कधीही लाजू नये स्पष्टपणे आपले मत मांडावे परंतु त्याचवेळी बालिशपणे बोलून आपले हसे करून घेऊ नये निरर्थक असे वक्तव्य करू नये बाष्कळपणे बोलू नये उत्तम पुरुषाचे हे एक मर्मग्रामी लक्षण या ओळीतून मांडले आहे ई आळसे सुख मानू नये या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा उत्तर उत्तम लक्षण या ओव्यांमध्ये संत रामदास यांनी उत्तम व्यक्तीची लक्षणे विशद करताना आळस माणसाचा शत्रू आहे असे ठासून प्रतिपा आहे आळसा माणसाच्या अंगी असलेला दुर्गुण आहे आळसामुळे कार्य करायला उत्साह राहत नाही व त्यामुळे बरीच कामे खोळंबून राहतात आळसे कार्यभाग नासतो या समर्थ रामदासांच्या उक्तीमध्येच हे तत्व सांगितले आहे माणसाच्या मनाला जे षडविकार जडतात त्यात एक विकार आहे दैनंदिन कार्यामध्ये आळसाला स्थान देऊ नये आळसामुळे प्रगती खुंटते भविष्य अंधारते आळसामुळे मनाला जडत्व प्राप्त होते व माणूस नाकरता होतो आळशी माणसाला समाजात मान मिळत नाही म्हणून आळसात सुख मानू नये समाधान मानू नये असे समर्थ रामदास सांगतात मित्रांनो हा हा व्हिडिओ व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओची माहिती तुमच्या इतर मित्रांनाही कळू द्या म्हणजेच या व्हिडिओला शेअर करा आणि असे नवनवीन व्हिडिओ रोज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा